श्रोते हो प्रसारित करत आहोत कार्यक्रम आकाशाचे खांब. श्रोते हो नमस्कार. आकाशाचे खांब या कार्यक्रमातला आजचा हा आठवा रत्नजडित खांब. 1994 साली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पंकजनाथ महाराज यांनी स्थापन केलेली गुरुकृपा ही संस्था गेली 27 अधिक वर्ष वसुधैव कुटुंबकम या वृत्तीनं गुरुकृपा ही संस्था धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करते आहे. जगातला प्रत्येक माणूस आणि संपूर्ण निसर्ग यांच्याशी गुरुकृपा संस्था बंधुत्वाचे नाते जोपासते आहे. मानव समाजाचा सर्वांगीण विकास, दुःखाचे अमूलाग्र निराकरण आणि सुखाची प्रस्थापना हाच गुरुकृपा या संस्थेच्या उद्दिष्टांचा पाया आहे. संस्थेच्या वतीने अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक कामं केली जातात. या सगळ्यांविषयी बोलताना संस्थेचे पुणे विभागाचे कार्यवाह प्रशांत थोरात यांनी माहिती दिली. ते म्हणाले, याच्यामध्ये धार्मिक गोष्टींवरती संशोधन केलं जातं आणि त्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या कमीत कमी वेळ, पैसा आणि शक्ती यांचा वापर करून त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनाला कसा उपयोग करून घेता येऊ शकतो याचा अभ्यास केला जातो. त्याला अनुसरून पुस्तकांचं काही प्रकाशन केलं जातं. छोटी छोटी पुस्तकं असतात आणि त्यामध्ये ह्या विषयांचा उहापोह केला जातो. त्या गोष्टींचा जर आपण अवलंब आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केला त्याचा निश्चितपणे चांगला असा परिणाम आपल्याला जाणवतो. आणि धर्म हा आयुष्याच्या प्रत्येक अंगाचा विचार करतो, म्हणजे त्या प्रत्येक अंगामध्ये, त्या प्रत्येक पैलूमध्ये चांगला काय बदल आपण घडवून आणू शकू आणि मानवी आयुष्याचं अधिकाधिक उन्नयन घडवू शकू हा त्यामागे महत्वाचा दृष्टिकोन असतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. पंकजनाथ महाराज यांच्या जगातल्या प्रमुख धर्मांविषयी गाढा व्यासंग आहे. सामाजिक सुधारणांविषयी त्यांचा सखोल अभ्यास आहे. आधुनिक विज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान यांची डोळस समीक्षा करून त्यापैकी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला काय उपयुक्त आहे याचा ते विचार करतात. आणि जनसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांना कमीत कमी वेळ, पैसा आणि शक्ती खर्च करून या साऱ्यांचा कसा उपयोग करता येईल याविषयी संशोधनही त्यांनी केलं आहे. वयाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये व्यक्तींची वेगवेगळी गरज असते. त्याबरोबरच व्यक्तीने आपले जीवन निसर्गाला पूरक अशा पद्धतीने जगणे हेही आवश्यक आहे. याचा पूर्णपणे विचार करूनच गुरुकृपा या संस्थेच्या कार्याची रूपरेषा ठरवण्यात आली. गुरुकृपा संस्था ही अनेक सामाजिक प्रकल्प राबवते. यामध्ये सुसंस्कृत बाल, सशक्त युवा, समाधानी वृद्ध, निरोगी मानव, मजबूत मन, एकसंध समाज आणि समृद्ध पर्यावरण ही सप्तसूत्री आहे. त्याला अनुसरून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री पंकजनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची निश्चित अशी वाटचाल चालू आहे. या सर्वांविषयी बोलताना प्रशांतजी म्हणाले, छोट्या मुलांवरती काही चांगले संस्कार व्हावेत, त्यांना सुजाण नागरिकत्वाचं बाळकडू लाभावं यासाठी गुरुकृपा संस्था वेगवेगळे प्रकल्प आणि उपक्रम चालवते. हल्लीची जी कोवळी पिढी आहे त्यांच्या बोलण्यामध्ये शिव्यांचं प्रमाण वाढतंय किंवा उर्मटपणा वाढतोय त्यासाठी आम्ही सुभाषा अभियान म्हणून चालवतो. हा जो समाज विघातक भाग आहे की ठसक्यात शिवी द्यायची किंवा वेडवाकडं बोलायचं त्याला आळा घालण्यासाठी या सुभाषा अभियानामध्ये नेहमी चांगलं बोलण्याचं महत्व मुलांच्या मनावरती प्रकर्षानं बिंबवलं जातं. त्यांच्या तोंडातले अपशब्द, शिव्या कमी व्हाव्यात यासाठी खास प्रयत्न केले जातात. सध्या आपण जे पाहतोय की मोबाईलचा अतिरेक जो वाढलेला आहे आणि त्यामध्ये मुलांवरती तर अतिशय त्याचे वाईट परिणाम होताना दिसत आहेत, तर सशक्त युवा प्रकल्पांतर्गत मोबाईलकडून मैदानाकडे हा उपक्रम आम्ही चालवतो. त्यामध्ये मुलांनी मोबाईल, टीव्ही किंवा एकंदरीत स्क्रीन हा जो प्रकार आहे त्यांचा अतिरिक्त वापर टाळावा आणि मैदानावर खेळावं, व्यायाम करावा, डोंगर किल्ले चढावेत, निसर्गामध्ये बागडावं
यासाठी एका अनोख्या पद्धतीनं मुलांचं प्रबोधन केलं जातं. त्याच्यानंतर सैनिक नागरिक मैत्री अभियान हे एक आम्ही चालवतो की सैनिक आणि नागरिक यांच्यामधली जवळीक वाढावी, सैनिकांचा त्याग आणि बलिदान याची जाणीव लहान वयामध्येच मुलांना व्हावी आणि सैनिकांमधली शिस्त बालक आणि पालक या दोघांनीही आत्मसात करावी त्यासाठी हे अभियान चालवलं जातं. त्याच्यामध्ये आम्ही नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये मुलांना घेऊन जातो, विशेषतः श्रद्धांजलीचा कार्यक्रम ज्यावेळी असतो, आणि दुसरं म्हणजे जेव्हा शक्य असेल व्हॅलेंटाईन डेच्या आसपास सुद्धा आम्ही मुलांना घेऊन जातो. एक आपला सैनिक आपला व्हॅलेंटाईन ही कल्पना घेऊन हा उपक्रम चालवला जातो की जेणेकरून नागरिकांच्या मनावर हे ठसावं की सैनिक हेच आपले खरे व्हॅलेंटाईन आहेत, की जे आपल्यासाठी अक्षरशः जीव ओवाळून टाकायला तयार असतात. आपली भाषा, आपली मातृभूमी यांच्याविषयीचा अभिमान मुलांमध्ये जागृत राहावा यासाठी सुगम संस्कृत अभियान म्हणून आम्ही चालवतो. संस्कृत या भाषेमध्ये प्रचंड ज्ञानभांडार दडलेला आहे, सर्वांपर्यंत पोहोचावं आणि मुळातच संस्कृत भाषेची गोडी सर्वांना लागावी त्यासाठी सुभाषित आणि इतर माध्यमांमधून संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार केला जातो. लग्नानंतरची सप्तपदी हा एक उपक्रम आम्ही चालवतो. सध्या आपण जे पाहतो की नवरा बायको मधले वाद किंवा भांडणं, दुरावा, घटस्फोट ही बाब वाढू लागलेली आहे, त्यामुळे कुटुंब व्यवस्थेवर आणि विशेषत लहान मुलांवरती भयंकर परिणाम होत असतात. त्यांना आळा घालण्यासाठी गुरुकृपा संस्था लग्नानंतरची सप्तपदी हा सेमिनार सार्वजनिकरित्या आयोजित करते. यामध्ये वेगवेगळ्या महत्वपूर्ण मुद्द्यांचा विचार करून पती पत्नीनं एकमेकांमधला जिव्हाळा कसा वाढवावा आणि टिकवून ठेवावा यासाठी भारतीय संस्कृतीला अनुसरून आणि मानसशास्त्रीय, वैद्यकीय, व्यावहारिक, समाजशास्त्रीय तसेच धार्मिक दृष्टिकोनातून सांगोपांग विवेचन केलं जातं. ह्या सेमिनारचा श्रोत्यांच्या मनावर खोलवर असा परिणाम होतो. तरुणांसाठी अजून एक महत्वाचा भाग म्हणजे तंबाखू विरोधी अभियान आम्ही चालवतो. त्यामध्ये तंबाखू सिगरेट पासून युवकांनी दूर राहावं यासाठी वेगवेगळी माध्यमं आम्ही वापरतो आणि लहान वयामध्येच मुलांच्या डोक्यामध्ये तंबाखूविषयी एक प्रकारे चिटकार निर्माण व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केला जातो. आणि शॉर्ट फिल्मच्या सिरीज ज्या आहेत त्यांचं शाळा कॉलेजांमध्ये मोफत वितरण केलं जातं. माणसाच्या मनामध्ये एक प्रकारे निराशा साचलेली जाणवते, काही वेळा मरगळ साचलेली जाणवते, ती कमी व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही हिम्मत का तराना हा एक उपक्रम चालवतो. त्याच्यामध्ये जुनी अर्थपूर्ण गाणी, कविता, शेरोशायरी यांच्या माध्यमातून समाजामध्ये, जनमानसामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी हा आमचा प्रयत्न असतो. आणि हा कार्यक्रम विविध ठिकाणी म्हणजे वृद्धाश्रमांमध्ये आम्ही बऱ्याच जागी सादर केला, शाळा कॉलेजांपर्यंत हा उपक्रम नेला जातोय. जुन्या गाण्यांचा आणि शेरोशायरीचा, सुभाषितांचा वापर करून माणसाचं मन अधिक भक्कम व्हावं, मनामधली निराशा, मरगळ किंवा उदासीनता झटकली जावी यासाठी प्रयत्न केला जातो. सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी आम्हाला खूप या कार्यक्रमाचा प्रभाव जाणवला आणि याची खरं तर समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये आवश्यकता आहे, त्या पद्धतीने आमचा प्रयत्न चालू आहे. पुस्तकांचं प्रकाशन हा एक महत्वाचा भाग आहे. गुरुकृपा संस्थेतर्फे अनेक अशा लोकोपयोगी विषयांवरती, वैदिक ज्ञानावरती मूलगामी असं संशोधन केलं जातं आणि त्यामधला निवडक भाग हा जनजागृती आणि ज्ञानप्रसार या हेतूनं छोट्या छोट्या पुस्तकांमधून प्रकाशित केला जातो. आजवर अशी अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि लाखो माणसांपर्यंत पोहोचली आहेत. याचा जनसामान्यांना आपलं दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी खूप मोलाचा उपयोग होत असतो आणि आपलं आयुष्य सावरण्यासाठी या ज्ञानाचा अनेकांना उपयोग झालेला आहे. गुरुकृपा संस्थेतर्फे रक्तदानाचा प्रसार केला जातो, रक्तदानासाठी शिबिरं आयोजित केली जातात, नेत्रदान आणि अवयवदान याच्यासाठी सुद्धा प्रचार केला जातो आणि त्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचं त्या संबंधीचं इच्छापत्र तयार केलं जातं. काही गैरसमज जे आहेत ते दूर व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातात. दूरध्वनीद्वारे समुपदेशन करणं, टेलिफोनिक काउन्सिलिंग हा एक उपक्रम आम्ही चालवतो. की हल्ली ते आपण पाहतो की आपलं आरोग्य, आपलं आयुष्य किंवा आपलं अर्थकारण इत्यादी संबंधी मानसिक ताणतणाव
अतिरिक्त प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यामध्ये घरच्या माणसांशी मोकळ्या मनाने बोलायचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. अशा व्यक्तींचं गुरुकृपा संस्थेचा प्रशिक्षित कार्यकर्ता किंवा डॉक्टर्स दूरध्वनीवरती संभाषण करून त्यांचं समुपदेशन करतात आणि त्यांच्यामध्ये जीवनाविषयीची सकारात्मकता वाढावी यासाठी प्रयत्न करतात. कार्यक्रमाची सांगता करताना प्रशांतजी म्हणाले, गुरुकृपा संस्थेचं काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करताय, खूप आनंदाची गोष्ट आहे. दोन ओळीत जर सांगायचं झालं, गुरुकृपा के धवल कार्यसे सकल जगत कल्याण हो, निकट निसर्ग रहे नर नारी, पुनरपी देश महान हो, हा आमचा उद्देश आहे. आणि त्यामध्ये निसर्ग किंवा पर्यावरण यांना आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये नाकारून चालू शकत नाही, त्यांना पूरक असं मानवी आयुष्य राहावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आणि गुरुकृपा संस्थेचं जे कार्य आहे ते तुमचं आमचं सर्वांचंच आहे, प्रत्येकाचा त्यामध्ये सहभाग असावा या दृष्टीने आम्ही सर्वांनाच आवाहन करतो. मनापासून धन्यवाद. आकाशाचे खांब, संकल्पना इंद्रजित बागल, लेखन स्वर आणि निर्मिती सहाय्य सविता जेरे, सादर करते होते जगदीश राव. आकाशाचे खांब.